नीट 2024 एक्झाम मध्ये इतके सारे स्कॅम झाले ना, आणि त्याचे एव्हिडन्स सुद्धा आहे की नीट का एग्जाम कंडक्ट करने वाली संस्थान ध्यान दें कि इस बार विशाल चौरसिया जेल में भी रह के नीट कर लेगा। तरीपन अजूनही त्यावरती कुठल्याही प्रकारची ऍक्शन घेण्यात आलेली नाही। नीट ही अशी एक एग्जाम आहे ज्यासाठी आई वडील आपल्या पूर्ण आयुष्याची जमापुंजी लावून देतात फक्त आपल्या मुलांना डॉक्टर बनलेलं बघण्यासाठी। ही एक अशी एक्झाम आहे जर त्यामध्ये एखादा स्टुडंट अपयशी झाला तर तो नाही ते पाऊल उचलायला सुद्धा तयार असतो। आणि याच एक्झाम मध्ये 4 इतके मोठे स्कॅम झाले, बऱ्याच विद्यार्थ्यांना ते मार्क्स फक्त फुकट दिले गेले। आणि काही स्कॅम तर इतके डेंजर झालेत ना की मुलांकडून अक्षरशः लाखोंमध्ये पैसे घेऊन त्यांना डायरेक्टली टॉपर सुद्धा बनवून टाकलं। आता हा स्कॅम कसा झाला, कुठं झाला, कोणी केला आणि कोणाच्या मदतीने सक्सेस झाला हे तर तुम्ही बऱ्याच युट्यूब चॅनल्स वरती बघितलं असेल। आय नो मी तुम्हाला त्यामध्ये जास्त काही शिरणार नाही कारण बहुतांश युट्यूब चॅनल नीट एक्झाम मध्ये झालेल्या पूर्ण स्कॅम बद्दल सांगत असेल, तरी जे नवीन असतील त्यांना मी सांगतो। ऍक्च्युली नीट एक्झाम जी आहे ना ती माझ्याशी खूप संलग्न आहे कारण मी पण मेडिकल फील्ड मध्येच आहे आणि मला ती एक्झाम कशी होती हे माहिती आहे। तसंच ज्यांना माहीत नाही त्यांना मी सांगतो, नीट एक्झाम ही एंट्रान्स एक्झाम आहे, नॅशनल इलिजिबिलिटी कम एंट्रान्स टेस्ट आपण त्याला बोलतो। टॉपच्या मेडिकल कॉलेजला ऍडमिशन मिळण्यासाठी ही एंट्रान्स एक्झाम द्यावी लागते। ही एक्झाम क्रॅक केल्यानंतर म्हणजे ही एक्झाम चांगल्या मार्कांनी पास झाल्यानंतर स्टुडंट्सला आयुर्वेदिक, होमिओपॅथी, MBBS आणि नर्सिंग या फील्ड्समध्ये टॉपच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी ही एंट्रान्स एक्झाम जास्त मार्कांनी क्वालिफाय करायची असते। माझा आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण एक आहे, सगळ्यात पहिले तर तुम्ही मला बोलतील की हा व्हिडिओ का बघावा। हा व्हिडिओ मी तर मेडिकल फील्डचा आहे, माझ्यासाठी महत्वाचा आहेच, पण तुम्ही जर मेडिकल फील्डचे असतील किंवा नसतील एकदम सामान्य माणसाला सुद्धा खूप आणि खूप महत्वाचा आहे। तुम्ही म्हणतील लागला रिझल्ट काय होता, त्याला असेल स्कॅम काही आणि काय एक्झाम तर आहे ती परत देता येईल। ऍक्च्युली तसं नाहीये। आता तुम्हाला सांगतो, जर ह्या एक्झामचा मुद्दा हा सर्व लोकांपर्यंत जर आपण पोहोचवला नाही आणि याबद्दल आत्ताच आपण काही कडक कारवाई केली नाही, आपण आत्ताच काही कठोर निर्णय घेतले नाही, तर याचा दुष्परिणाम हा तुमच्या माझ्या सारख्या सर्व लोकांवरती पडेल। ही मेडिकल एंट्रान्स टेस्ट होते ज्यातून चांगले स्टुडंट्स, जे अभ्यासू स्टुडंट्स आहे, जे त्याला इलिजिबल करतील ते पुढे जाऊन डॉक्टर बनतील। आता तुम्ही मला सांगा, जर त्यांनी एंट्रान्स एक्झाम पासूनच पैसे द्यायला सुरुवात केली, असे जर स्टुडंट क्वालिफाय झाले आणि त्यांनी डिग्री सुद्धा पैसे देऊन जर घेतली तर काय करणार? तुम्हाला माहितीये अजून 15 वर्षानंतर प्रत्येकाला, तुम्हाला पण आणि मला पण, बोंबा मारत हिंडावं लागेल काय, तर आपण लिटरली डॉक्टरकडे जायला घाबरवू। आता हा स्कॅम कसा झाला एकदम शॉर्ट मध्ये मी तुम्हाला सांगतो। तर एकाच सेंटर मध्ये 6 ते 7 स्टुडंटला आउट ऑफ मार्क पडले, 720 पैकी 720। हे स्कॅम जे झाले ते एका सेंटरशी संलग्न होते, याच्या बऱ्याच साऱ्या न्यूज सुद्धा बाहेर आल्या पण कोणीही याकडे लक्ष दिलं नाही। तुम्हाला माहिती आहे आज मी हा व्हिडिओ का बनवतोय, तर मी एक ब्लॉगर आहे, मी ब्लॉग बनवतो, मला काय गरज पडली हा व्हिडिओ बनवण्याची, तर गरज आहे जसं मी तुम्हाला थोड्या वेळपूर्वीच सांगितलं, हे पुढील 10 ते 15 वर्षानंतर याचा इम्पॅक्ट पूर्ण आपल्या लोकांवरतीच पडणार आहे कारण सगळे बोगस डॉक्टर इथे वाढलेले असतील। आणि हा स्कॅम आज जर आपण नाही थांबवला, याच्या विरोधात जर आपण आज आवाज नाही उचलला, तर इथून पुढे देखील असे स्कॅम बरेच होत राहतील। 14 जूनला रिझल्ट येणार होता, NTA नी तो रिझल्ट डायरेक्ट 10 दिवस अगोदर प्रीपॉन्ड केला आणि 4 जूनला इलेक्शनच्या गडबडीमध्ये कोणी प्रश्न नाही विचारणार म्हणून त्यांनी नीटचा रिझल्ट डिक्लेअर केला। मीडियाचं लक्ष त्याकडे नको जायला, या सगळ्या गोष्टींची त्यांनी पूर्व तयारी केली आणि त्यानंतर सडन त्यांनी रिझल्ट डिक्लेअर केला, त्यामध्ये त्यांनी खूप सारे झोल केले हे नंतर सगळ्यांच्या लक्षात आले। मला खंत वाटायला लागली की ह्या देशात गरीब हा जगूच शकत नाही कारण श्रीमंत त्याच्या पैशाच्या जोरावरती काहीही करू शकतो। या वर्षातील ही सगळ्यात मोठी दुसरी गोष्ट आहे। पण एक सांगू, या व्हिडिओच्या माध्यमातून मला असं वाटतं की जे पुणे ऍक्सिडेंट केस मध्ये झालं, श्रीमंतांनी ती केस पूर्णपणे गायब करण्याचा प्रयत्न केला, ती देखील सोशल मीडियाच्या पॉवरने,
सोशल मीडियाने उचलून धरलं म्हणून आज आरोपींना पकडण्यात आलं आणि किती साऱ्या गोष्टी, किती सारे स्कॅम उघड झाले. तसंच आज भारताचं भविष्य, जे आपले आरोग्य खात्यातील डॉक्टर आहे, इथून पुढे 10-15 वर्षानंतर जे डॉक्टर तयार होणार आहेत ते पण किती इलिजिबल आहे हे आत्ताच आपल्याला जाणून घ्यावं लागेल. कारण उद्या चालून तुमच्या आमच्यासाठी चांगले डॉक्टर असणं आपल्या भविष्याची गरज आहे. माझी हात जोडून सर्वांना विनंती आहे की हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. मला माहिती आहे मी ब्लॉगिंग करतो, माझ्या ब्लॉग चॅनलवरती हा व्हिडिओ आल्यानंतर बरेच तुमच्यासारखे लोक बघणार नाही, लगेच स्किप करतील, पण तरी देखील मी माझा आवाज उचलण्यामध्ये समर्थ आहे. कारण मला असं वाटतं की माझ्या एकट्याच्या आवाजाने 10 लोकांनी जरी हा व्हिडिओ बघितला ना, ते 10 लोक पुढच्या 10 लोकांना शेअर करतील आणि सांगतील की नाही, जिथं चुकीचं होतं तिथे आपल्या सर्वांना उभं राहावंच लागणार आहे. नीट एक्झाम जी आहे ती एक होतकरू मुलगा जो असतो, ज्याला खरंच अभ्यासाची जाण आहे, ज्याला खरंच डॉक्टर बनायचं आहे, तो 24 तासातील 20-20 तास अभ्यास करतो, फक्त 4 तास झोपतो. का? तर फक्त एंट्रान्स एक्झाम क्लिअर करून चांगल्या मार्कांनी पास होऊन एका टॉप मेडिकल कॉलेजला, गव्हर्नमेंट कॉलेजला त्याचं ऍडमिशन व्हावं, आणि तो अधिकार हे पैसेवाले लोक त्यांच्याकडून हिसकावून घेत आहेत. आणि हेच अधिकार आपल्याला त्यांना मिळवून द्यायचे आहेत. कारण ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आत्ता डोळे झाकून बघितल्या तर पुढे चालून याचा दुष्परिणाम, याची झळ ही आपल्या सर्व मानवतेला नष्ट करणारी असणार आहे. मी तर खरं सांगतो तुम्हाला, या गोष्टीकडे खरंच गांभीर्याने लक्ष द्या. मी पॉइंट वाईज बोललो असेल नसेल मला माहीत नाही, पण माझ्या मनातली कळकळ तुम्ही समजून घ्या की ही एक्झाम अतिशय महत्त्वाची एक्झाम आहे. आणि यामध्ये असे स्कॅम वारंवार होणं, जर स्कॅम माहिती होते NTA देखील मीडियाने सुद्धा खूप वेळा सांगितलं होतं, तरी देखील त्यांनी त्याच्याकडे पाठ फिरवली आणि शेवटी त्यांनी सॉरी म्हणून फक्त त्यांचा विषय एंड केला. पण मी खरं सांगतो, जर तुम्ही तुमच्या आसपास कोणी पण नीट ऍस्पिरंट असतील त्यांची ताकद तुम्ही बना. कारण खूप अभ्यास करतात ते लोक आणि त्यांच्या ह्या विश्वासाला तडा नको जायला. कारण ह्या एक्झामच्या अपयशामध्ये बरेच लोक नाही त्या डिसिजन सुद्धा घेतात. आणि आज आपल्याला खरंच पुन्हा एकदा एकत्र येण्याची गरज आहे. एकत्र येऊन आपल्या सर्वांना या गोष्टीसाठी लढायचं आहे की री एक्झाम घ्या, त्याचं सोल्युशन द्या. आणि जे विद्यार्थी खरंच अभ्यासू आहेत, जे खरंच या एक्झामसाठी इलिजिबल आहे ना, त्यांना न्याय मिळवून देईल. सो सुप्रीम कोर्टाने ओरडल्यानंतर पुन्हा एकदा एक्झाम घेणार आहे NTA. तर सगळ्यांसाठी पुन्हा एकदा ऑल द बेस्ट, अँड वी होप की ह्या एक्झामला तरी काही झोल नको व्हायला. सो ऑल द बेस्ट ऑल ऑफ यू.